नमस्कार, मी संग्राम समय। काय लॉकडाऊनला कंटाळला अहो। पण आपण कामावर जातो तेव्हा पण हेच म्हणतो की काय सुट्टीच नाही मिळत, काम करून करून कंटाळलो। शेवटी आपण सगळेच कुठल्याही एका सिच्युएशनमध्ये जास्त वेळ असलो की त्याला कंटाळतो। तर काय नाही, मी पण थोडासा कंटाळलो आहे, पण त्यातल्या त्यात वेळ कसा घालवायचा? तर मग मला स्वयंपाक करायची आवड आहे, तर रोज छान छान वेगवेगळा पदार्थ ठरवायचा आणि खायची पण आवड आहे, त्यामुळे फक्त स्वयंपाक करून खिलवायचं नाही तर ते खायचं पण, असं माझं एक स्केड्यूल चालू आहे। आणि बाकी सगळ्या वेगवेगळ्या प्रकारे आपण डल वाटणार नाही आपल्याला, किंवा आपल्याला पॉझिटिव्ह वाटेल, म्हणून छान व्यायाम करणं, थोडंसं घरी जेवढं एक्सरसाइज करता येईल तेवढं करणं, त्याच्याने बॉडी फ्लेक्झिबल राहते, नाहीतर आपण आई आई उई करत नुसतं लोळत पडणार आणि सगळं शरीर आपलं आकडणार। त्यामुळे जितकं ॲक्टिव्ह राहता येईल तितकं ॲक्टिव्ह राहायचा प्रयत्न करतो आहे आणि घरच्यांसोबत वेळ घालवतो आहे, जो आपल्याला युजली नाही घालवायला मिळत। आपण बाहेर असतो तेव्हा घरच्यांना तेच सांगत राहतो की नाही काम आहे, आज सुट्टी नाही घेता येणार, उद्या सुट्टी नाही घेता येणार, तर ती सुट्टी आपल्याला अनायसे मिळाली आहे, कारण याच्यानंतर कदाचित ती सुट्टी मिळणार नाही, कदाचित जितका वेळ आधी मिळायचा घरच्यांसोबत तितकाही मिळणार नाही, जास्त काम करायला लागेल। त्यामुळे आत्ता जो वेळ मिळाला आहे तो छान पॉझिटिव्हली मी घालवायचा प्रयत्न करतो आहे आणि माझी खात्री आहे की या लॉकडाऊननंतर आपण सगळेच एका वेगळ्या पद्धतीने स्ट्रॉंग होऊन बाहेर पडणार आहोत, कारण आपल्यामध्ये एक वेगळा कंट्रोल येतो आहे, एक वेगळी स्टेबिलिटी येते जी खूप चांगली आहे आणि चांगली असेल आपल्यासाठी, आपल्या पुढच्या आयुष्यासाठी। आणि तसंच मी माझा वेळ घालवतो आहे, मध्ये थोडे बासरी वाजवायची मला आवड आहे तर बासरी वाजवतो, बाकी टी व्ही बघतो आणि बघतो आहे नेटफ्लिक्सवर आणि हॉटस्टारवर, ॲमेझॉनवर इतक्या छान छान सिरीज आहेत आणि आमच्यासाठी ते शिक्षण आहे, बघणं आणि वाचणं म्हणजे आमचा अभ्यास आहे तो, तर तो जितका करता येईल तितकं करायचा प्रयत्न करतो आहे आणि वाट बघतो आहे की परत तुम्हाला एंटरटेन करायला कधीपासून येता येईल त्याची। त्यामुळे तुम्ही सुद्धा स्ट्रॉंग राहा, खूप पॉझिटिव्ह राहा आणि हसत राहा, मज्जा करा, ही फेज लवकरच संपणार आहे, आणि घरी राहा, काळजी घ्या, धन्यवाद।